FLN अंतर्गत गुणवत्ता वृद्धि कार्यक्रमात आपले स्वागत आहे। FLN अंतर्गत असणारी कौशल्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे हा या 8 आठवड्याच्या कार्यक्रमाचा हेतू आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे भाषा व गणितातील त्यांच्या शिकण्याच्या स्तराप्रमाणे विभाजन केले जाईल। प्रत्येक आठवड्यासाठी ठराविक FLN कौशल्ये विकसित करण्यासाठी दैनंदिन उपक्रम दिले जातील। पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांचे भाषा व गणितातील त्यांच्या शिकण्याच्या स्तराप्रमाणे विभाजन केले जाईल। पहिल्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीच्या उपक्रमाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांचे 3 स्तरांमध्ये विभाजन करावे आणि ही माहिती इथे दिलेल्या फॉर्ममध्ये भरावी। प्रत्येक स्तरामधील विद्यार्थ्यांची संख्या येथे भरावी। प्रत्येक शाळेसाठी एकच फॉर्म आहे। शाळेतील शिक्षक किंवा मुख्याध्यापक हा फॉर्म भरू शकतात। तुम्ही 21 डिसेंबर या अंतिम तारखेपूर्वी हवे तेवढ्या वेळा त्यात सुधारणा करू शकता। आठवड्याचे उपक्रम मिळवण्याकरता प्लॅन या टॅबवर क्लिक करा। इथे आठवड्याच्या कौशल्य विकसन उद्दिष्टांबरोबर भाषा आणि गणिताच्या प्रत्येक स्तराकरता दैनंदिन उपक्रम उपलब्ध आहेत। स्तराप्रमाणे विद्यार्थ्यांचे विभाजन करा। 45 मिनिटे भाषेचे आणि 45 मिनिटे गणिताचे दैनंदिन उपक्रम घ्या। प्रत्येक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवारी किती विद्यार्थ्यांचा आठवड्याच्या उद्दिष्टाप्रमाणे क्षमता विकास झाला आहे ही माहिती फॉर्ममध्ये भरावी। अशी माहिती फॉर्ममध्ये 8 आठवडे प्रत्येक शनिवारी भरावी। शिक्षकांनी भरलेली FLN-बद्दलची माहिती मुख्याध्यापक, क्लस्टर प्रमुख व ब्लॉक प्रमुख यांना सहज प्राप्त होऊ शकते। ज्या फॉर्म्सची माहिती तुम्हाला हवी आहे त्या फॉर्मवरील 3 डॉट्सवर क्लिक करा। जे यूजर्स क्लस्टर प्रमुख, ब्लॉक प्रमुख किंवा मुख्याध्यापक म्हणून रजिस्टर झाले आहेत ते रिस्पॉन्स रिपोर्ट हा ऑप्शन पाहू शकतात, त्यावर क्लिक करा। मासिक अहवाल हा 8 आठवड्यांच्या अहवालाचा सारांश असतो। हा अहवाल मिळवण्याकरता तुमचा ईमेल द्या। या अहवालात तुमच्या क्लस्टर किंवा ब्लॉकमधील सर्व शाळांचे अहवाल मिळतील। यातून ज्या शाळांनी माहिती भरली नाही त्यांचा पाठपुरावा करण्यास मदत होईल, तसेच माहितीचे विश्लेषण करण्यास व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यास मदत होईल। जर तुम्हाला हा ऑप्शन दिसत नसेल तर विनोबाच्या मदत गटावरून मदत घ्या। चला आपण सगळे मिळून FLN ची उद्दिष्टे साध्य करू।